खर्डा येथील ग्रामपंचायत सदस्य वैभव जामकावळे यांनी त्यांची मुलगी साई वैभव जामकावळेच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये आरोळे हॉस्पिटलला मदतीचा हात म्हणून 5 क्विंटल गहू व तांदूळ हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर रवी आरोळे व सुलतान शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून कोरोना रुग्णसेवा होत असून इतर अनावश्यक खर्च टाळून हॉस्पिटलला मदत करण्यासाठी लोकांनी पुढे येण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य वैभव जामकावळे यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव जामकावळे, महालिंग कोरे, मदन पाटील, खर्डा ग्रामसेवक प्रशांत सातपुते, तुळशीदास गोपाळघरे, मनसेचे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे इत्यादी उपस्थित होते. ग्रामपंचायतचे सहकारी मित्र सदस्य दादा जमकवळे, त्यांची मुलगी साई जमकवळे हिच्या वाढदिवसानिमित्त जो घरी राहून जे केक कापतात त्याच्याऐवजी दादांनी काय केलं की एक वेगळी प्रेरणा देण्यासाठी एक 5 क्विंटल गहू आणि तांदळाचं हे आरोग्य कोविड सेंटर आरोळे हॉस्पिटल कोविड सेंटरला जाऊन आम्ही संध्याकाळी 7 वाजता आमचे सहकारी मित्र श्रीकांत लोखंडे, उपसरपंच तसेच मालिंग कोरे, तसेच दादा जमकवळे, तसेच अजून तुळशीदास गोपाळघरे, असे अजून मदन पाटील असे सहकारी मित्रांनी जाऊन आम्ही तिथं कोविड सेंटरला एक भेट देऊन एक 5 क्विंटल दादाच्या तर्फे आम्ही त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गहू आणि तांदळाचं वाटप केलेलं आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये खर्डा परिसर व जामखेड तालुक्यातील भरपूर कोविड पेशंट हे जामखेडमध्ये आरोळे कोविड सेंटर येथे मोफत उपचार घेत आहेत. आरोळे कोविड सेंटर हे एक सामाजिक बांधिलकीतनं डॉक्टर रवी आरोळे व त्यांच्या टीमने एक चालवलेला स्तुत उपक्रम आहे. त्यासाठी त्यांना जे आर्थिक मदत म्हणा अन्नधान्य म्हणा आहे ते परिसरातनं गोळा करत असतात. त्यानिमित्त आम्ही काल बसलो असताना आमच्या डोक्यात एक कल्पना आली की माझ्या मुलीचा सई जमकावळीचा वाढदिवस काल होता, त्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आम्ही कुठलाही कार्यक्रम न करता त्या वाढदिवसाचा जो खर्च आहे त्या खर्चाच्या पैशामधून आम्ही काल 5 क्विंटल गहू व तांदूळ घेऊन तो तेथील रुग्णांना अन्नधान्य जेवणासाठी उपयोग येईल ह्या हिशोबाने आम्ही सर्व गोळा करून काल वाढदिवसाचा खर्च टाळून तो रात्री माननीय डॉक्टर आरोळे सर व सुलतानबाबी शेख यांच्याकडे नेऊन सुपूर्द केला. माझं एवढं सर्व लोकांना सांगणं आहे की आपण जे वाढदिवसावर जो खर्च करतो मुलांचा असो, आपला स्वतः वैयक्तिक असो किंवा घरातील कुठल्याही व्यक्तींचा असो, तो वाढदिवसाचा खर्च टाळून सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे आरोळ्याचे कोविड सेंटर चालू आहे त्यांना आपल्या पद्धतीने खरीच्या वाटा उचलून ज्या कुठल्या तरी पद्धतीने त्यांना सहकार्य करावे अशीच खर्ड्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे. प्रतिनिधी गणेश जव्हेरी, मायभूमी न्यूज, जामखेड. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.